कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, माडिक सरांना न्याय मिळालाच पाहिजे, माडिक सरांना न्याय मिळालाच पाहिजे, खाली करा मागणी आमच्या मान्य करा नाहीतर मुर्चा खाली करा। अरे हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या चेअरमनचं करायचं काय, खाली मुर्चा वर पाय। संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख ह्या पंढरपूर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या प्रशालामध्ये जे अतिशय जबाबदारीनं आणि कर्तव्य दक्षतेनं मुख्याध्यापक महाडिक सर काम करतात त्यांना या संस्थेचे संस्थापक चेअरमन बाबर यांनी नाहक त्रास देऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या बाबतीत त्यांची सेवा समाप्ती रद्द केलेली आहे। ती सेवा समाप्ती त्वरित त्याचा आदेश व्हावा, समाप्ती रद्द करण्यात यावी, शिक्षकांना वेतन श्रेणी वाढ मिळाली पाहिजे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती मिळाली पाहिजे, संस्थापकाच्या नातेवाईकाकडून जो विनाकारण बेकायदेशीरित्या संस्थेत कुठलाही संबंध नसताना जो गुंड प्रवृत्तीच्या पद्धतीनं नाहक त्रास होतोय तो थांबला पाहिजे आणि या मागणीसाठी ह्याची सेवा समाप्ती रद्द करण्यासाठी महाडिक सरांची इथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एका महात्म्याच्या शाळेच्या नावाच्या समोर ह्यांचं आज प्राणांतिक उपोषणाला त्यांनी न्याय मिळण्यासाठी बसलेले आहेत। या बाबतीत संस्थापकाची जी प्रवृत्ती आहे वागण्याची ती आता आम्ही ऐकल्यानंतर अतिशय मनाला दुःख झालं आणि हा संस्थापकाचा मनमानी कारभार आणि एकीकडे त्यांच्याच गावात आलेगावला प्रशासक नेमलं जातं म्हणजे त्यांचा खरा चेहरा शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक आणि राज्याचे शिक्षण मंत्री यांच्या लक्षात आलेला आहे परंतु या बाबतीत लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न हे संस्थापक चेअरमन बाबरसाहेब करत आहेत। परंतु जाहीरपणे मी या मस्ती आलेल्या चेअरमनला आव्हान करू इच्छितो की कायदेशीररित्या जर सेवा समाप्ती रद्द नाही केली, शिक्षक वेतन श्रेणी न्याय वाढ केली आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती नाही दिली तर आम्ही 2 दिवस वाट बघतोय, अन्यथा शिक्षणाधिकारीचे अधिकार जर तुम्ही वापरत असाल आणि हे शिक्षणाधिकारी बाबरसाहेब डोळे असून आंधळ्याची आणि कान असून भैरेची भूमिका घेत असतील तर जनहित शेतकरी संघटना तुम्हाला जाय विचारण्याशिवाय गप्प बसणार नाही। याबाबतीत लवकरात लवकर संस्थेच्या चेअरमननी आदेश करू।